नमस्कार भावी शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, रेश्मा दिवसे मॅडम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. या आधीच्या तासिकेमध्ये आपण शिक्षक भरतीसाठी उपयुक्त असणारा भूमिती हा विषय घ्यायला सुरुवात केली होती, ज्याच्यामध्ये वायपी अकॅडमीचे सर्व विद्यार्थी सहभागी होत आहेत आणि त्यांचे भूमितीचे काही टॉपिक जे त्यांना कठीण जात होते त्याचं मार्गदर्शन मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून करते आहे. चला तर मग कालच्या तासिकेमध्ये भूमितीचा थोडासा बेसिक सिलॅबस मी तुम्हाला सांगितला, आजच्या टॉपिकमध्ये आपण थोडंसं पुढं जातो आहे. भूमितीतील मूलभूत संबोध शिकता शिकता काल आपण रेषा हा मुद्दा शिकलो, रेषा या मुद्द्याशी रिलेटेड कोनांचे प्रकार शिकलो. जेव्हा दोन रेषा समांतर असतात आणि त्याला एक छेदिका छेदून जाते तेव्हा तयार होणारे कोनांतर कोण, व्युत्क्रम, व्युत्क्रम कोण वगैरे याची माहिती आपण कालच्या तासिकेत बघितली आणि त्याच्याशी रिलेटेड एक एक्झॅम्पल देखील मी कालच्या तासिकेत घेतले. आता या तासिकेमध्ये या अभ्यासक्रमात थोडंसं पुढे जाऊयात, आणखी काही हार्ड एक्झॅम्पल्स घेते. तत्पूर्वी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढं जो जो सिलॅबस माझ्या चॅनलच्या माध्यमातून टेटसाठी उपयुक्त प्रश्न किंवा टेट परीक्षेची काही उपयुक्त माहिती आम्ही देऊ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आधीच मिळून जातील आणि परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओज नक्की शेअर करा, त्यांचा देखील फायदा होईल. चला मग वेळ न वाया घालवता आपण पुढचे एक्झाम्पलकडे वळूया. आज थोडेसे वेगळं काही प्रकार शिकायला मिळणार आहे. कालच्या प्रकाराचं एक एक्झाम्पल घेते, त्यानंतर आपण पुढे जाऊन कोणाचे प्रकार, कोणामधला महत्त्वाचा मुद्दा कोटिकोण आणि पूरक कोण आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे IBPS पॅटर्ननुसारचे शाब्दिक उदाहरणे आपण कंटिन्यू करणार आहोत. चला तर मग कालच्या प्रकाराप्रमाणे एक उदाहरण घेऊया. बघा, दोन रेषा तुम्हाला असे समांतर दिलेल्या असतील ज्याच्यामध्ये एक छेदिका दिली आहे, ट्रान्सवर्सल ज्याला म्हटलो आपण इंग्लिशमधून. मग इथे रेषांना नावं दिलेली आहेत अशा पद्धतीची. समजा PQ दिलेलं आहे, सॉरी PO दिले, RSMN PO हे RSMN M आणि N, पुढे बघा A आणि B. मेजरमेंट दिलेली आहेत 3x + 10 दिलं आहे, याचं मेजरमेंट 3x + 10 मी काल सांगता सांगून गेले होते. काल एक एक्झाम्पल आपण घेतलं, तिथे एक स्पेसिफिक मेजरमेंट होतं 70 degrees दिलं होतं, आता थोडंसं वेगळं दिलं आहे. इथे अँगल बीसाठी x + 30 दिलेलं आहे आणि शोधायचं आहे काय हे आपण बघूया. मी क्वेश्चन सांगते तुम्हाला. या दिलेल्या आकृतीमध्ये PQ पॅरलल टू RS सांगितलं आहे त्यांनी. बघा पुढे आणखी मी क्वेश्चन बोर्डवरती शॉर्टकट लिहिते, PQ पॅरलल RS. पुढे चला, अँगल MAQ दिला आहे 3x + 10, पुढे MBR अँगल दिला आहे x + 30. बघा बरं, MBR असं नाव घेतलंय त्यांनी, इथून सुरू केलं MBR. आपण तेच नाव असं पण लिहू शकतो, ABR x + 30 दिला, MAQ दिला आहे 3x + 10, तीच माहिती पुन्हा रिपीट केली आणि शोधायचं आहे काय अँगल RBN शोधायचं आहे तुम्हाला. फाइंड अँगल RBN म्हणजे कोण RBNचं माप किती असेल असं तुम्हाला शोधायचं आहे. चला तर मग पुढे जाऊया. आता हे उदाहरण सोडत असताना काल आपण दोन समांतर रेषा आणि त्यांच्यामध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक कोणांच्या जोडीबद्दलचा अभ्यास केला. कोणते कोणते प्रकार होते, संगत कोण होते इथे येणारे, आतल्या बाजूस येणारे अंतर कोण होते, सरळ आणि उलट झेड तयार होणारा व्युत्क्रम कोण होता आणि विरुद्ध कोणांची जोडी सुद्धा होती. मग याच्यामध्ये अंतर कोणांच्या मापांची बेरीज 180° असते आणि बाकीचे जे कोणांचे प्रकार आपण पाहिले त्या कोणांच्या प्रकारामध्ये संगत कोण एकरूप असतात, व्युत्क्रम कोण एकरूप असतात, त्यानंतर विरुद्ध कोण एकरूप असतात. हे तिन्ही प्रकार एकरूपवाले झाले, फक्त आणि फक्त अंतर कोणांची जोडी एकरूप नसते, त्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज ही 180° असते. आता मग पुढे बघा, हे रूल्स जेव्हा लक्षात राहतात अशा प्रकारची उदाहरणं विदिन अ सेकंड सुटून जातात. हे बघा, आता MAQ दिलंय तुम्हाला, आता इथे हा MA थोडंसं इथे लिहिते, हा याचा विरुद्ध कोण आहे का,
विरुद्ध कोण म्हणजे काय? ज्यांची दिशा, ज्यांची तोंड जी आहेत ना विरुद्ध टोकाला आहेत, त्याला आपण विरुद्ध कोण म्हणत असतो. मग इथं एम ए क्यू थ्री एक्स प्लस टेन दिलंय, त्याच पद्धतीने पी ए बी आहे ना, हा किती येईल? थ्री एक्स प्लस टेन येईल, येईल का? कारण ते परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. आता इथं आपण बोर्डचा पेपर सोडवत नाही आहे थेरॉटिकल, मग आपल्या कॅल्क्युलेशनला वेग हवा, कारण पुढे बुद्धिमत्तेमध्ये खूप सारा वेळ द्यायचा आहे आपल्याला. बैठक व्यवस्थासारखे जे टॉपिक आहेत ना, ते तुम्हाला थोडासा तुमचा वेळ घेणार आहेत. मग हे यासारख्या सोप्या टॉपिकमधला वेळ वाचवायचा. आता हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत, आकृतीच उत्तर सांगते असं मी कालच्याही तासिकेत सांगितलं. थ्री एक्स प्लस टेन हा विरुद्ध कोण थ्री एक्स प्लस टेन झाला. आता याच्यामध्ये एक लक्षात येतं आहे का बघा, हे जे कोण आहे आतले कोण आहे याला आपण काय म्हणतोय, अंतरकोण. हे दोन्ही अंतरकोण आहेत का? मग यांची बेरीज किती असते? एकशे ऐंशी असते. झालं तर मग लिहून घ्या ते थ्री एक्स प्लस टेन, लिहायची पण गरज नाही, ऍक्च्युली ओरली सुप्त आहे. एक्स प्लस थर्टी इज इक्वल टू 180. असं काय झालं 180 डिग्री? हे परस्परांचे अंतर कोण आहेत ना, म्हणून थ्री एक्स एक्स फोर एक्स झाले, प्लस टेन प्लस थर्टी फोर्टी म्हणजे इज इक्वल टू 180. हे प्लस आहे इकडे घ्या, मायनस होईल 180 मायनस 40. एक्स इज इक्वल टू 140 अपॉन 4. हा 4 1 4, 4 3 12, 4 5 20. एक्स इज इक्वल टू 34. चला एक्सची किंमत आपल्याला मिळाली, पण विचारलं आहे का एक्स? नाही, आर बी एन विचारलाय. कुठे आहे बघा, आर बी एन हा विचारला आहे. ओके, हा कोण तुम्हाला विचारलाय. आता हा कोण कसा मिळवणार? तर हे रेषीय जोडीतील कोण आहेत यांची बेरीज किती असते? एकशे ऐंशी अंश असते. पण त्यासाठी एक्स प्लस थर्टीवाला हा ए बी आर माहीत पाहिजे ना आपल्याला. मग तो जर 180 वजा केला तर आर बी एन समजेल आपल्याला. म्हणून आधी ए बी आर अँगल काढू. अँगल ए बी आर इज इक्वल टू, फास्ट होतं, एक्स प्लस 30 दिलंय, मला समजवायचंय म्हणून मी स्टेप्स लिहिते आहे. तुमचं हे सगळं काम ओरली पटापट झालं पाहिजे. बघा हे किती झालं, 65 डिग्री झालं. मग तुम्हाला काढायचं काय आहे, हा आर बी एन काढायचा आहे. अँगल आर बी एन इज इक्वल टू 180 मायनस 65. का मायनस केलं? हे रेषीय जोडीतील कोण आहेत ना, म्हणून आपण याला या दोन्हींची बेरीज 180 असते. वजा 65 केलं आपण, 5 1 कॅरी दिला इथे, 115. ओके, समजत आहे का बघा सर्वांना. सेम याच पद्धतीचं एक उदाहरण होमवर्कसाठी देते, आणि त्या उदाहरणाचं उत्तर मात्र कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला. जर तुम्ही मनापासून प्रामाणिक अभ्यास करत असाल तर जरूर तो क्वेश्चन सोडवा आणि त्याचं उत्तर मला कमेंट करून सांगा. गणित आणि बुद्धिमत्ता हा असा विषय नाही आहे की फक्त अभियोग्यतेसारखं व्हिडिओ बाजूस लावलाय आणि ऐकत बसलोय. तुम्हाला याचा सराव करावा लागेल तरच याच्यामध्ये यश मिळणार आहे. ते एक्झाम्पल्स हाताखालून गेले पाहिजे तरच ते परफेक्ट समजतील. चला तर मग पुढे जाऊयात. एक होमवर्कसाठी एक्झाम्पल देते आणि थोडासा वेगळा प्रकार घेते. दोन रेषा नेहमीप्रमाणे एक छेदिका एक ट्रान्सवर्सल, याच्यामध्ये नावं दिलेली आहेत ए बी सी डी आणि जी एच. हा ए बी सी डी जी आणि एच, हा ई आहे, हा एफ आहे. टू एक्स प्लस फाईव, थ्री एक्स प्लस 25, फाइंड अँगल डी एफ एच हा शोधायचा. अँगल डी एफ एच इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मी ऑप्शन्स पण देते जेणेकरून तुम्हाला उत्तर ॲक्युरेट सांगता येईल. 115 डिग्री, 65, 135 डिग्री अँड 120 डिग्री. चला हे उदाहरण स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या आणि हे उदाहरण सोडवून दाखवा, याचं उत्तर कमेंट करा. चला थोडंसं अवघड एक्झाम्पल घेते. याच्यामध्ये पुढे जाऊयात आता.
परत समांतर रेषा आल्या, अतिशय इंटरेस्टिंग एक्झॅम्पल आहे, फक्त आकृती बघून उत्तर तुम्हाला सुटणार आहे आणि ते सुटलं देखील पाहिजे. पी क्यू आर एस अशी नावं दिलेली आहे. इथे ए आणि बी असं नाव दिले, या रेषांसाठी एक्स आणि वाय दिले. ओके, बघा हे अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. या दोन रेषां या दोन कोणांचे जे कोण दुभाजक दाखवले ते यम या बिंदूमध्ये परस्परांना छेदत आहेत असं सांगितले. तुम्हाला प्रश्न विचारला आहे या दिलेल्या माहितीवरून अँगल ए एम बीचं मेजरमेंट काय असेल. अँगल ए एम बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तुम्ही म्हणाल मॅडम काहीतरी प्रश्न अपुरा राहिला आहे, कारण एका तरी कोणाचं माप दिलं असतं, मग ते एक्सच्या रूपात देऊ द्या किंवा डायरेक्ट संख्या देऊ द्या, परंतु इथं काही तसं दिलेलं नाही आहे, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये मिस्टेक आहे का? अजिबात नाही. असे प्रश्न वारंवार येत असतात, मग आपण कन्फ्यूज होतो की अरे एक पण माप नाही दिलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक असावी. बघूयात हे उदाहरण कसं सुटतं. पी क्यू आणि आर एस पॅरलल लाईन्स आहेत, एक्स वाय ही ट्रान्सवर्सल दाखवली आहे, ही ट्रान्सवर्सल पी क्यूला ए पॉईंटमध्ये छेदून जाते, आर एसला बीमध्ये. मग हा जो अँगल सांगितला क्यू ए बी या अँगलचा अँगल बाय सेक्टर आहे, म्हणजे कोण दुभाजक आहे जो ए एम दाखवला आहे. बघा ना इथं सेम चिन्हाने दाखवलं आहे, म्हणजे त्यांचं मेजरमेंट सेम आहे. आता हे काय असतं कोण दुभाजक किंवा अँगल बाय सेक्टर. समजा 90 डिग्रीचा एखादा अँगल आपण काढलेला आहे, समजा राईट अँगल आपण काढला आहे, तर याचा कोण दुभाजक म्हणजे कोणाचे समान दोन भाग करणारा. मग 90° होतं, इकडे 45 तयार झाले, इकडे 45 तयार झाले, 45 45, त्याला आपण कोण दुभाजक असं म्हणतो. मग समजा 70 डिग्रीचा अँगल काढलेला आहे आणि या 70 डिग्रीचा आपण एखादा अँगल बाय सेक्टर दाखवला, म्हणजे याचा अर्थ इकडे 35 इकडे 35, सेम मेजरमेंट राहतं. हा झाला कोण दुभाजक. मग इथे आपल्याला दोन कोण दुभाजक दाखवलेत, मग त्यांनी सांगितलेलं असतं का प्रश्नामध्ये हे परस्परांचे कोण दुभाजक आहेत? अजिबात सांगितलेलं नाही. मग कसं ओळखलं? तर या चिन्हांवरून. समान चिन्ह आला इथं, म्हणजे हे समान माप आहे यांचं, याचा अर्थ ए एम हा कोण दुभाजक झाला. पुढे बघा, इथे पण समान चिन्ह आलंय, याचा अर्थ हे कसे आहेत? समान आहे. बी एम हा कोण दुभाजक झाला, समजतंय का? बघा बी एम हा कोण दुभाजक झाला. या बी एम ने, बघा रे बी एम ज्याला किरण बी एम असं म्हणतोय, याने ए बी एस चे समान दोन भाग केलेत, मग ते माप किती का असेना. आता बघा हे उदाहरण सोडवायचं कसं, अगदी सोपं आहे. बघा अँगल ए आणि अँगल बी कसले आहेत? इंटेरियर अँगल्स आहेत, म्हणजे अंतरकोण आहेत. मग या अंतरकोणाच्या बाबतीत एक नियम आपण अभ्यासला आहे, अंतरकोणाच्या मापांची बेरीज 180° असते. मग बघा अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180°, 180° आहे. तुम्हाला हा अँगल विचारलाय, कोणता? यम यम विचारलाय. मग बघा ए आणि बी ची 180 आहे, याचं माप तुम्हाला माहीत नाही. समजा मी हा एक्स घेतला, हे दोन्ही सेम आहेत ना, साईन सांगते ते अँगल बायसेक्टर आहेत, मग हा एक्स असेल तर इथला सुद्धा एक्सच असेल. चला मग पुढे, जर का हा वाय मानला तर हा सुद्धा वायच येईल, येईल का? मग इथे अँगल एचं माप किती आहे? एक्स प्लस एक्स. बी किती आहे? वाय प्लस वाय इज इक्वल टू 180. मग इथं बघा 2x प्लस 2y इज इक्वल टू 180. 2 कॉमन घ्या किंवा डिवाइड बाय 2 करा, तरी पण सोपंच आहे. डिवाइड बाय 2 करा, मी या बाजू सोडून दाखवते. 2x अपॉन 2, 2y अपॉन 2, 180 अपॉन 2. काही जणांना कॉमन घेणे हा प्रकारच समजत नाही. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 9 18 90°. बघा एक्स प्लस वायचं मेजरमेंट किती आलं? 90° मिळालं. हां, तुम्हाला काढायला काय सांगितलंय? अँगल यम सांगितलंय. बघा मी रिपीट करते, हा कोण दुभाजक होता, हा कोण दुभाजक, याचं माप एक्स घेतलं, हा पण एक्स, हा वाय घेतला म्हणून हा पण वाय. मग आपण काय केलं? अँगल ए आणि बी किती आहे? 180, कारण आहे ते अंतर कोण आहेत.
मग एक्स अधिक एक्स एंगल ए दोन एक्स आहे, वाय अधिक वाय एंगल बी जो आहे तो दोन वाय, दोन जरी कॉमन काढले तर एक्स प्लस वाय 90 डिग्री आला, म्हणजे हा आणि हा या दोन्हींची बेरीज किती आहे बघा, या दोन्हींची बेरीज किती आहे, 90 आहे. कळते का बघा, या दोन्हींची बेरीज 90 आहे. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते हो, 180 अंश असते. मग त्यातले हे दोन मिळून 90 आहेत, मग हा उरलेला किती असेल हो, हा यम कोण विचारला होता ना, त्रिकोण कुठला तयार झाला, ए यम बी, त्रिकोण ए यम बी पायथ्याशी असणाऱ्या कोणांच्या मापांची बेरीज 90 मिळाली आपल्याला, म्हणजे उरलेला अँगल ए यम बी विचारला होता इज इक्वल टू 180 - 90 डिग्री, म्हणजेच 90 डिग्री हा किती आला, 90 कोण तयार आला. आता मित्रांनो हे पुन्हा पुन्हा सोडवत नाही बसायचं, हा रूलच लक्षात ठेवायचा. दोन छेदिका असतील, सॉरी दोन रेषा परस्परांना समांतर आहेत, एक छेदिक आहे आणि इथं जर का काढलेले कोण दुभाजक असतील तर इथं तयार होणारा कोण हा 90 अंशाचाच असतो. सेम आकृती दिसली, अँगल विचारले 90 डिग्री, काम संपलं, लक्षात राहील का. चला मग पुढच्या थोड्याशा वेगळ्या प्रकाराकडे, एका वेगळ्या आकृतीकडे वळूया, त्यानंतर मी कोटिकोण आणि पूरक कोण या संदर्भातलं गायडन्स करणार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला भरपूर आहे घनफळ पृष्ठफळ, त्याचे काही ट्रिक्स सांगणार आहे मी उत्तरं सोडवण्यासाठी आणि शाब्दिक उदाहरणे पण त्याच्याशी रिलेटेड आपल्याला सोडवायची आहेत. चला पुढची आकृती. हां थोडासा वेगळा प्रकार हा, नेहमीप्रमाणे इथे दोन समांतर रेषा दिल्या, एक छेदिका देखील दिलेली आहे. या छेदिकेला एक त्रिकोण काढलेला आहे पुढे, काहीच अवघड नसतो, आपण त्याला अवघड बनवलेलं असतं कारण विचारच त्या पटीत आपण करत असतो. ए सी दिलंय, त्यानंतर बी टी, इथे एक्स आहे, हा वाय, हा झेड आहे, त्रिकोण एक्स वाय झेड तयार झालाय. ओ आणि पी असं नाव दिले, इथे पी नाव आहे, हे ओ. ओके चला ही अशी आकृती आली. आता प्रश्न काय केला आहे, मेजरमेंट काय काय दिले आहेत ते मी तुम्हाला सांगते. या आकृतीमध्ये ए सी पॅरलल टू बी टी, ए सी पॅरलल टू बी टी, हे ए सी आणि बी टी या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत. बघा टी ओ पी 150 डिग्री दिले, अँगल टी ओ पी इज इक्वल टू 150 डिग्री, 150 अंश. कुठे आहे हा टी ओ पी शोधा, इथे आहे, हा 150 अंशांचा दिलाय. असो काढायचं आहे काय बघूया. एक्स वाय कॉन्ग्रंट टू वाय झेड दिलंय, पुढे एक्स वाय आणि वाय झेड एकरूप आहेत म्हणजे त्यांचं माप समान आहे असं सांगितलंय. आणि तुम्हाला मेजर अँगल एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता बघा एक्स वाय आणि वाय झेड पॅरलल आहेत, एक्स वाय सॉरी कॉन्ग्रंट आहेत, मापं समान आहेत त्यांची, हे एक्स वाय आणि वाय झेड यांचं माप समान आहे आणि तुम्हाला विचारलाय हा अँगल, अँगल एक्स विचारला, इथे डॉट देऊ, हा अँगल विचारलेला आहे. चला मग सोडवूया. ऑप्शन दिले 30, 100, 50 डिग्री अँड 75 डिग्री. आता ऑप्शनवरून जायचा या उदाहरणांसाठी प्रश्नच नसतो. बघूयात आपण हे उदाहरण नक्की कसं सोडवायचं ते. हे पण अगदी सोपं आहे बघा, क्रमाक्रमाने जायचं, आकृतीच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर देत असते हे मी वारंवार सांगते, फक्त आपलं त्या पटीत ऑब्झर्वेशन पाहिजे. आता इकडे लक्ष द्या, एकच माप दिले 150, ओके. आता एक तर तुम्ही डायरेक्ट या हा 150 आहे हा याचा संगत कोण आहे, अभ्यासलेत ना करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण, म्हणजे कसे होते संगत कोण आठवते का बघा, हे याच्याशी होतं, इथला कोण आणि हा कोण संगत कोण होता, हे संगत कोण होते परस्परांचे आणि हे देखील परस्परांचे संगत कोणाची जोडी होती. संगत कोण एक रूप असतात म्हणून तुम्ही काय करू शकता, एक तर हा 150 तर हा पण 150, तसं नाही समजत आहे, हा 150 याचा विरुद्ध कोण आहे, हा 150 येणार एक रूप असतो बरोबर. हा 150 झाला की इकडे घ्या हे क्रॉस आलंय, याला आपण विक्रम कोण असं म्हणतो, विक्रम कोण असं म्हणतो, हा याचा विक्रम कोण आहे, हा पण 150 डिग्री झाला.
एक तर हे संगत कोण आहेत 150 150च होतील, किंवा हा विरुद्ध कोण हा व्युत्क्रम कोण, जे लक्षात राहत आहे ते पटकन लक्षात ठेवायचं. 150 झालं. आता पुढे इथे एक इंटरेस्टिंग बघा पार्ट सुरू झाला. एक भूमितीचा नियम असतो. आता याच्यामध्ये या दोन बाजू समान आहेत का, मग या दोन बाजूंच्या समोरचे कोण कसे असतील, समान असतील, म्हणजे जेवढं एक्सचं माप आहे तेवढंच कोणाचं माप असेल, झेडचं माप असेल, अँगल एक्स आणि अँगल झेड समान असतील. का बरं असं, तर त्यांच्या समोरच्या बाजू समान आहेत ना, म्हणजे तो समद्विभुज त्रिकोण आहे. मग या बाजू समान असतील तर त्यांच्या पायथ्याशी असणारे कोण समान असतात. मग आता या कोणांचं उत्तर कसं काढायचं, याहून पुढं जाऊन अतिशय सोपा भाग आहे. दोन्ही मेथड सांगते. एक तर आकृती बघितली की रूल सुचला पाहिजे आपल्याला. एक भूमितीमध्ये दूरस्थांतर कोणाचा प्रमेय आहे, काय असतो हा दूरस्थांतर कोण. समजा हे 150 दिले तर हे जे आंतरकोण आहे, आंतरकोण सोडून म्हणजे याच्या शेजारचा रेषीय जोडीतला कोण सोडून उरलेल्या दोन कोणांच्या मापांची बेरीज म्हणजे या बाह्य कोणा एवढी असते, हा दूरस्थांतर कोणाचा प्रमेय आहे. पुन्हा एकदा सांगते, या दोन कोणांच्या मापांची बेरीज या बाह्य कोणाच्या मापा इतकी असते. म्हणजे याचा अर्थ अँगल एक्स प्लस अँगल झेड इज इक्वल टू किती येणार आहे, 150 येणार आहे. पण एक्स आणि झेड समान आहेत ना, याचा अर्थ हे 75 असेल आणि हे 75 असेल. उत्तर आपलं संपलं. कळतंय का बघा, दूरस्थांतर कोणाच्या प्रमेयानुसार अँगल एक्स प्लस अँगल झेड इज इक्वल टू 150. मग हे दोन्ही ऑलरेडी समान आहेत, याचा अर्थ काय, याचं जर का मेजरमेंट तुम्ही ए मानलं, याचं ए घेतलं तर 150, मग 2a इज इक्वल टू 150, ए इज इक्वल टू 75. ए मानलं की परत ए कुठून आला हा प्रश्न पडतो. त्यापेक्षा बघा असंच लक्षात ठेवा, एक्स आणि झेडचं माप समान आहे, त्या दोन्हींची बेरीज 150 आहे, याचा अर्थ हे किती असेल, हे 75 असेल आणि हे पण 75 असेल. लक्षात येते का. तसं समजत नसेल तर ही रेषीय कोणाची जोडी आली, आणि का रेषीय जोडीतले कोण झाले का, मग हा 150 आहे, 180 वजा 150 करा, हा उरलेला 30 झाला. झाला का 30, बघा बरं. मग त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर 180. मग अँगल एक्स अँगल वाय अँगल झेड इज इक्वल टू 180. एक्स आणि वायचं मेजरमेंट सेम आहे असे लिहून घेऊ. अँगल एक्स वायला पण एक्सच म्हणून घेऊ, कारण माप समान आहेत ना. आणि सॉरी, वाय तुम्हाला 30 मिळाला ना, आणि अँगल झेडला पण एक्सच म्हणा 180. म्हणजे 2 अँगल एक्स इज इक्वल टू, हे प्लस हे मायनस करून घ्या, 150 राहील. अँगल एक्स इज इक्वल टू 75 डिग्री. बघा किती प्रकारातून जाल तर फायनल आन्सर तसंच निघतं. शॉर्टकट वेज वापरायला शिकायचे. मी दूरस्थांतर कोणाचा प्रमेय माझा पाठ होता तर मी तुम्हाला ते पटकन सांगितलं. जर तुम्हाला नसेल जमत तर रेषीय जोडीमध्ये जा आणि स्टेप बाय स्टेप करत राहा. आणि वेळ पुरतो विद्यार्थी मित्रांनो, बरेचशा कमेंट्स असतात की मॅडम वेळ होईल का, 100% फक्त आपली चांगली पकड पाहिजे त्या विषयावरती आणि मुळात सकारात्मकता पाहिजे. आपण काय करतो की नाही हे मला जमणार नाही, आकृती बघितली की चला क्वेश्चन स्किप करू, पुढे एखादा सोपा प्रश्न असेल आणि माझा तो सोडवायचा नाही. टेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेळेचं नियोजन आहे. तुम्हाला अगदी कमी वेळात इतके प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणून माझा वारंवार सल्ला आहे की क्वेश्चन पेपर सेट आणावा आणि क्वेश्चन पेपरची तयारी करावी. चला मी आता थोडक्यात तुम्हाला कोटी कोण आणि पूरक कोण याच्या विषयांचं मार्गदर्शन करणार आहे. थोडासा वेगळा पार्ट आहे हा, कोटी कोण आणि पूरक कोण. ठीक आहे, वेळेचं नियोजन पाहता पुढच्या व्हिडिओमध्ये कोटिकोन पूरक कोण याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल येतील. अभ्यास करत राहा, फारच कमी आहे. मला त्रिकोण शिकवायचे, त्रिकोणांचे प्रकार आणि त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल घ्यायचे. त्रिकोण घेऊन झाला की त्याच्या काही कन्सेप्ट आहेत त्रिकोणातल्या, लंबदुभाजक, परिवर्तुळ, परिकेंद्र, आंतरवर्तुळ, त्यानंतर मध्यगा, गुरुत्व मध्य काय असतो, गुरुत्व मध्याशी रिलेटेड एक्झाम्पल येतं. त्याचा एक फॉर्म्युला आहे, क्षेत्रफळ, घनफळ, पृष्ठफळ, वर्तुळ, पाकळी, वर्तुळ, कंस, हे तुम्हाला घ्यायचं आहे. मी कंटिन्यू करणार आहे, तुम्ही पण असेच माझ्यासोबत राहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आजच्या पुरतं इथंच थांबते. आजचं लेक्चर आवडलं असेल तर एक लाईक देखील जरूर द्या आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही जरूर विचारू शकता. तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी माझ्याकडून आणि आपल्या YP अकॅडमीच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद.